सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। निलेशला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही जण करतायत। निलेशला वाटेला कोणी जाऊ नका, कारण निलेशच्या वडिलांचं नाव नारायण राणे आहे। त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर काय होईल त्याचा अंदाज काढा, असा आरपारचा इशारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी दिलाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। मासेमारी करणारे लोक उपासमार होते, बोटी वर काढून ठेवले, परदेशी ट्रॉलर येतात एलईडीच्या माध्यमातून, त्या लाईटच्या माध्यमातून मासेमारी करून मासे घेऊन जातात। सरकारी काय करत नाही, खासदारी करत नाही, लोकसभेत मांडलाच का प्रश्न? आता प्रश्न आहे, मांडेल कोणत्या भाषेत? हिंदी येत नाही, बोलला का वडापाव शिवाय काय बोलत नाही। त्याची काय सेट ऐकली असेल तुम्ही? एक दिवशी बोलाय सगळेच बोलतात पाहिलं, इकडचे खासदार बोलला, इकडचाही बोलला, हा उभा राहिला। आणि काय भयानक ती हिंदी मी नाही केली, ते निलेशच सांगू शकला असत, आणि म्हणून प्रश्न मांडू शकला नाही। तोच निलेश राणे जिथे असतात तर चांगल्या भाषेत इंग्रजी बोलून सरकारला भाग पाडलं असतं की एलईडीचे मासेमारी परराज्यात ती बंद करायला लावलं असत। निलेश राणे 5 वर्ष खासदार होता, लोकसभेची त्याची भाषणही पहा, सगळी इंग्रजीमधून केलेली भाषण पहा। निलेश राणे परदेशात शिकलाय, तो एम कॉम झालेला आहे, उच्च शिक्षित आहे, विनम्रता आहे, पण सेवाभावी वृत्तीचा आहे। माझा मुलगा म्हणून बांधवांना बघणे सांगत नाही। काही लोक त्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन, तो जास्त मित्र करतो त्याचा फायदा घेऊन काही लोक त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो। त्याला मी आज इथून सांगतोय, जयगड मधून सांगतो, त्या निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका। निलेशच्या वडिलांचं नाव नारायण राणे, निलेशच्या केसाला जर धक्का लागला ना तर काय होईल याच अंदाज का? तो प्रामाणिकपणे काम करतोय। खासदार जर नसला तर मागील 5 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे, आणि अडचणीला लोकांना धावून जातो, लोकांना मदत करतो। पोलिसांनी कायद्याचं राज्य दाखवावं, अन्याय करू नये, पक्षपात करू नये। आम्ही नियम तोडत नाही, आम्ही नियम करणाऱ्यापैकी आहोत। आम्ही लोकप्रतिनिधी 30-35 वर्ष आहोत, आजही आहोत, त्यामुळे कोणी कायदाही शिकवायचा प्रयत्न करू नका। पण कायदा सर्वांना सारखा असेल आम्ही सन्मान करू अशा कायद्याचा, पक्षपात असेल तर आम्ही ऐकणार नाही। काय हो, आम्ही लोकांना न्याय द्यायला बसलेलो आहोत, टक्केवारीने कमून पोळ मारणारे आम्ही नाही। आमचे स्वतःचे व्यवसाय आहेत, स्वतःचे व्यवसाय, आणि म्हणून बंधू भगिनीनं तुम्हाला मी एकच सांगेन, निलेश राणेसारखा उमेदवार मिळणं कठीण आहे। तो तुम्हाला उमेदवार मिळालेला आहे, शिवसेनेचा उमेदवार बोगस आहे, खोट बोलतो, खोट। त्याचा फेसबुक उघडाव, फेसबुक। हा हायवे, आपला हायवे 17 मुंबई गोवा रस्ता, या रस्त्याचे फोटो दाखवले ना, युरोपच्या रस्त्यांचे फोटो दाखवले, आणि सांगितलं बघा मी केलं, याचा काही संबंध हायवेचा? आणि हा इतका हायवे आता काम चालू आहे ते दाखवत, युरोपच्या रस्त्यावर दाखवलं, बघा हा रस्ता मी केला, किती खोट खोट आणि काय चारित्र आहे। मी सांगत नाही, वेळ घेत नाही, एकच घटना सांगतो। काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या कामगारांचं अंतर्गत वाद निर्माण झाले, युनियन
मोकळा असतो, मातुश्रीला बाहेर बसलेला असतो, एक टेबल दिले याला बसायला, त्याला बोलावला असतो नाही जा जरा एअर इंडियामध्ये ते वाद चालले जरा मिटून ये सत्य परिस्थिती सांग. हा गेला, एक दोनदा गेला आणि शेवटी 15 दिवसानंतर एअर इंडियातल्या महिला मातुश्री झाल्या आणि म्हणाल्या साहेब कृपया करा याला तर आमच्याकडे पाठवू नका, या एअर इंडियामध्ये आमच्याकडे पाठवू नका, हा चांगला माणूस नाहीये, याची वागणूक काय बरी नाही. हा खासदार आताच आणि आताचं प्रकरण आहे एअर इंडिया, आता तिकडे संप होण्याचे चिन्ह आहे. साई नाला इकडे पाठवू नका, त्याचं चारित्र्य म्हणून वागणं चांगलं नाही, त्याचे अनेक केसेस आहेत, अनेक केसेस आहे. हे टीव्हीवाले आता एक चॅनलवाली मुलगी गेली बाईक घ्यायला, तिच्या रोडवलेला प्रसंग तर पोलीस केस झाले, पोलीस केस. बाईक घ्यायला त्याच्या ऑफिसमध्ये गेली सांताक्रूज, ती एक केस आहे. असा एक त्या बाजू तुम्हाला सांगतो, या कोकणाच्या खासदाराचं नाव लौकिक बॅरिस्टर नागपा असो, प्राध्यापक प्राध्यापक दंडवते साहेब असो, सुरेश प्रभू असो, या निलेश राणे असो, यांनी त्या लोकसभेत एक आपला दर्जा, कोकणच्या खासदाराचा एक दर्जा प्रतिष्ठा निर्माण केली. आणि हा याला प्रतिष्ठा नाही, लाज नाही, लज्जा नाही, चेहरा नाही, मुखवटा नाही, काहीच नाही, तरी बदनामी करत दुसऱ्याची. आपण आहोत तसे बदनामी दुसऱ्याची करत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या वेळेला तुम्ही विचार केला, विचार केला पाहिजे. ही निवडणूक आपल्यासाठी, ही लोकसभेची निवडणूक अति महत्वाची आहे. हा देश सुरक्षित ठेवायचा असेल तर कोण ठेवू शकतो? देशाचं रक्षण करणं कोण करू शकतो? देशाच्या जनतेला सुखी समाधानी ठेवण्याची क्षमता कोणाची आहे? कोणत्या पक्षाची ध्येय धोरण देशाला पोषक आहे याचा विचार करून तुम्ही योग्य पक्ष आणि योग्य पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणं हे तुमचं काम आहे. सांगा मला आज कोण सुखी आहे, कोण समाधानी आहे? पत्रकारांची काय अवस्था आहे? त्यांचाही पेपर किती महाग झालाय. वृत्तपत्र प्रिंट मीडिया चालवणं कठीण आहे, मी पण त्यातलाच आहे, चालवणं कठीण आहे. तोडा सहन करून चालवावं लागत अशी अवस्था आहे, अशी अवस्था. बांधवांनी म्हणून तुम्हाला मी सांगतो, असे कमी शिकलेले ज्याला बोलता येत नाही, जे प्रामाणिक नाही, लोकांचे प्रश्न मांडू शकत नाही, लोकांसाठी मांडू शकत नाही, लोकांना न्याय देऊ शकत नाही, सगळीकडे हप्ते. आज खासदार सिंधुदुर्गात मायनिंग मध्ये, मायनिंग वेंगुर्ल्याला आहे, कुणामध्ये आहे, प्रत्येकाच्या मागे लावून बंद करतो. सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी 340 कोटीची नळपाणी योजना पैसे दिले नाही, बंद केली. तिलारी ते मालवण, वेंगुर्ला मालवण, मालवण पर्यंत पाणी येणार होत, मी मंजूर केली होती. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये कॅबिनेट घेतली सिंधुदुर्गात, तेव्हा मंजूर करून घेतली. समुद्र किनाऱ्याच्या बाजूची गाव आहेत, तिथे खारं पाणी लागतं विहिरींना, म्हणून मी तिलारीचं पाणी संपूर्ण समुद्र किनारे पाईपलाईन फिरून लोकांना चांगलं पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं म्हणून पाईपलाईन दिली. कॉन्ट्रॅक्टर कर्नाटकचा आहे, बंद करताना सांगून गेला साहेब इनको हम पैसा नाही दे सकते, जब आपने काम दिए काम हमें दिया था जमीन रेट अलग थे, त्या भाव ज्या कमी होते, आता म्हणे पाईपचे भाव वाढल्यामुळे मी यांना नाही पैसे देऊ शकत. सांगा मला काय करायचं ठेवलंय, काय करायचं ठेवलंय? छळणूक चालवली आणि विकास ठप्प केलाय. सिंधुदुर्गाची सीवर्ड बंद आहे, या देशाचं पहिलं सीवर्ड आपल्या कोकणात मालवणला येणार होता, मी आणला प्रकल्प.
विमानतळाला पाण्याची लाईन 5 वर्षात देऊ शकले नाही, मग विमान वाहतूक सुरू नाही मान्यवर, नाही सांगा मला आडारीच MIDC बंद काही झालं नाही 5 वर्षात. IT पार्क कोकणातल्या मुलांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात, पदवीधर मुलांना इथेच नोकऱ्या मिळाव्यात. मी IT पार्क ओरसला मंजूर केला, तिथे तोही काही झाला नाही. 4,500 कोटीचा रेडी बंदर मंजूर केला मी, MOU मी केला, ते काम बंद केलं पालकमंत्र्यांनी कंप्लेंट करून. मालक गेला सुप्रीम कोर्टात, त्याला परत परवानगी मिळाली, आता सुरू झाला. कसे लोक आहेत बघा, हे मुद्दाम सांगतो, यातले मुद्दे आणि खोडारे नाही म्हणून सांगावं, नाही म्हणून. याच बंदरावर रेडीच्या किती वेळा खासदार गेला हमारे पास देखो, आता बघण्यासारखं याच्याकडे काय, रात्रीचा बघितलं तर पण दिसत पण नाही, अशी अडचण आहे मोठी, सांगा मला. दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगतो काय नाही केलं त्या सिंधुदुर्गात, बघा ना, कृषी कॉलेज आहे, डेअरी कॉलेज आहे, हॉर्टिकल्चर कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, 1600 मुलं शिकत आहे. मी चालतो या जुलैपासून मेडिकल कॉलेज सुरू, वृद्धाश्रम आहे, महिला भवन आहे, IDC महिला काम करतात, रोजगार बचत गोटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, आंब्यापासून काजू पासून नारळ सुपारी या सगळ्यापासून कसे बाय प्रोडक्ट बनवले जातील त्याचं प्रशिक्षण देशा मशिनरी आहेत, 250 महिला आज काम करतात. हे सगळं मी चालू करू शकतो, या रत्नागिरीच्या एवढ्या पुढाऱ्यांना विचारा, एक तरी चालू केलं का? सुखी समाधानी समाज निर्माण करायचंय तर 23 तारीखला तुम्ही मतदान केंद्रावर जाल. त्या मतदान केंद्रावर जाताना एक लक्षात ठेवा, निलेश राणेची निशाणी आहे फ्रीज, रेफ्रिजरेटर फ्रीज ही निशाणी आहे. तुम्ही आणि तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी, शेजारी पाजारी या सगळ्यांना या निशाणीची माहिती द्या. सगळ्यांना विनंती करा की हे 5 वर्ष येणारी आपण शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवूया आणि रत्नागिरीचा विकास करूया, या जयगडचा विकास करूया, यासाठी त्यांना घरी बसवणं योग्य आहे. आणि एक लायक पात्र आवश्यक असलेला असा तरुण म्हणजे निलेश राणे याला आपण लोकसभेमध्ये पाठवूया, तो खऱ्या अर्थाने इथल्या जनतेचं कल्याण करे, प्रगती करू शकेल. आणि म्हणून कोणीही शिवसेनेला न गावता निर्विवाद तुम्ही मताला मतदान करायला जा आणि मतदान केंद्रावर तुमच्या पवित्र हाताने निलेश राणेची निशाणी फ्रीज जे आहे त्याच्या समोरचं बटन दाबा आणि निलेश राणेला तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो.